नमस्कार 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 अरे आई पण आहेत नमस्कार नमस्कार कशात बरी आहे मस्त फेण्या वगैरे मस्त खाऊन पापड पण बनवले आहेत तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता वाजले आहेत रात्रीचे बरोबर 9 वाजलेले आहेत आज आपण मग 9 वाजता का आज ब्लॉग सुरू करत आहोत कारण का आईंचा आज विशेष पदार्थ आहे जो रात्रीच फक्त म्हणजे तयार करायचा आहे ना म्हणून मी विचार केला रात्रीच ब्लॉगला सुरुवात करते अच्छा म्हणजे आपल्याला जुनी रेसिपी दाखवणार आहे काय दाखवणार काय मग आई साहेब जुनी रेसिपी तांदळाचा कोंडा सस्पेन्स ठेवायचा आहे पार्थिवी काय तर आपल्या मराठी पद्धतीचे काही काही हटके पदार्थ आहेत जे आपण नाव ऐकून आहोत पण आपण कधी बघितले सुद्धा नाहीत असे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुम्हाला माहीत आहे का कोंडा कोंडा भात दळण्यानंतर जो कोंडा निघतो त्या कोंड्याचा दाखवणार आहे कोंड्यापासून सुद्धा पदार्थ छान असा बनतो हे मी इथे आल्यानंतर मला समजलं वेस्ट आउट ऑफ वेस्ट बरोबर आहे तर कोंड्यापासून सुद्धा काही रेसिपी बनतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आई कोणकोणत्या रेसिपी बनतात बरं कोंड्यापासून पानग पण होतात पानग हा म्हणजे भेंडीचे पानान तयार करायचं आणि वाफेवर शिजवायचं आणखी दुसरं काय होतं आणि कोंड्याची भाकर पण होत आहे हो काय हो मग खूप पौष्टिक असेल हा मग ती कोंड्याची भाकर कुठेही मिळत नाही आपण आपलं भात असलं ते भरडून आणलं तर स्वतः आपल्याला कोंडा चांगला मिळतं अच्छा हा तुम्हाला आणखी सांगायचं आहे जयला फायनली सुट्टी पडलेली आहे जयचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे जय पास झालेला आहे आणि जयचे बुक सुद्धा आलेले आहेत हे बघा एवढे जयचे बुक्स चांगले फर्स्ट ला तर एवढी बुक्स आहेत जयची पुढल्या वर्षी फर्स्ट ला गेला आहे म्हणून भरपूर अभ्यास आहे त्याला आतापासून त्यांनी चालू सुद्धा केलेला आहे सारखं मित्रांना दाखवते ह्या बुक्स आहेत त्या बुक्स आहेत आता आपण वळायचं आहे आईंच्या रेसिपीकडे चला आपण तिकडे जाऊया आपल्याला कोंड्याचा भुंबूर करण्यासाठी जे काही पदार्थ लागतात ते मी आता तुम्हाला सांगत आहे हा आहे कोंडा आमच्या घरचाच म्हणजे तांदळ जे दळून आणले त्याचा आहे खूप फ्रेश आहे तसेच हा गूळ घ्यायचा आहे हे आपले कणी असते तांदळाची ती अशी मी भरडवून घेतलेली आहे तसेच आपल्याला हे मी जाड मीठ असतं हे अशा प्रकारे ते घ्यायचं आहे आणखी दुसरं काय घेतलेलं आहे काही नाही हा एवढेच पदार्थ लागतात आणि हे कोंबट पाणी घेतलेलं आहे विशेष पण आता तुम्ही दाखवा काय काय करायचं पहिल्यांदा काय करायचं हे अशा प्रकारे कोंडा आपण टाकून घ्यायचा आहे कोंडा वाचलाय आता आता त्यावर हे वाचलं हे कणी आहे कणी आज छान असा पौष्टिक पदार्थ खायला मिळणार आहे आईच्या हातचा तर मंडळी स्वातीला काहीतरी विशेष सांगायचं मला विशेष व्यक्तीची आठवण पडली आहे जेव्हा कोंड्याचा बोंबूर बनतो तेव्हा आमची माई येते म्हणजे माझी छोटी ननद तिला आम्ही खास आमंत्रण करतो की तू या तुम्ही आणि कोंड्याचा बोंबूर खाऊन जा पण आता झालेलं आहे का तिला थोडी बिझी आहे काम असतं ना बरोबर हा पण जेव्हा जेव्हा पहिल्यांदा आम्ही बनवायचो ते माई आहे त्याला आम्ही खास बोलवायचो कोंडा ठेवून देऊ ना आल्यानंतर हा करू आपण नंतर तर मंडळी हे बघू शकता तुम्ही कोंड्यामध्ये त्या कण्या मिक्स केलेल्या आहेत आईने छान असं मिक्स करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये गूळ टाकते ओके आता त्यामध्ये गूळ टाकून झालेलं आहे मीठ नंतर आता त्यामध्ये आपण कोंबट पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोंबट पाणी टाकलेलं आहे आणि कॅडबरी सारखा याला कलर आलेला आहे पार्थवी कॅडबरीच वाटतंय बघ आता हे रात्रभर ठेवायचं हा आता हा जे हे जे मिश्रण आहे यात मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आहे पहाटे उठल्यानंतर जी काय पानं घ्यायची आहेत भेंडीची
आणि ती वर खाली ठेवायची ना, आणि त्याची सारखी तव्यान हतराची भेंडीची पानं तव्यामध्ये तव्यामध्ये ओके, आणि त्याच्यावरती हा भोंबराचं कालवलेलं आहे हे मिक्सचर, हा ते सगळं त्या तव्यान सारखं फिरवायचं हाताने, आणि त्याच्यावरती परत भेंडीची पानं। अच्छा, हा बरीच मोठी प्रोसेस आहे। हा भेंडीचे पानांचे वरती आपली इष्टू टाकायची आणि खाली बारीक इष्टू ठेवायची, त्यावर काहीतरी सुकं शेण पण लागतं ना, हा ती इष्टू टाकली मग बारीक सुकं शेण टाकायचं, म्हणजे ते जळत शेण, ते जळलं का याला वाप येत, हा वापेवर होत। हे शक्यतो हल्ली बघायला मिळत नाही, कारण आताच्या तर कोण करीत नाही, कुंडा काहीच नाही त्यांना वाटत, पण या कुंडा पहिली लोक कुंडा खाईत ना म्हणून त्यांना आजार नव्हतं। मंडळी, पिझ्झा बर्गरच्या जमान्यामध्ये हा पदार्थ खूप दुर्मिळ होत चाललेला आहे। अर्थवी तू किती खाणार बघूया। तुम्ही पाहू शकता आईकडे अजिबात कोणता म्हणजे हेच नाही, म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत, आपल्यापेक्षा कधीच दमत नाही, आणि म्हणजे त्या थकवा माहिती नाही त्यांना, आपण दमतो पण त्या दमत नाही। ये एवढा हे बघा हो हलतय ना असं, एवढा पातळ का केला याने, आपण कणी टाकलेली आहे कोणत्या, बरोबर आहे, मग ती कणी फुगायला नको। अच्छा अच्छा, सकाळला झकास फुगल, हा भिजली सकाळला चांगली उंबलली काय, मग तो तव्यान टाकल्यावर लगेच शिस्त, आणि आपण पाणी पातळ नाही केलं तर ती कणी फुगणार नाही, म्हणजे त्या कणीला फुगायला पाणी पाहिजे, हा पाणी पाहिजे, मग या पाण्याने आता रातभर फुगली का उद्या ना वाप्यावर, बरोबर। आता यान कणी टाकली ना ती कणी आता मिक्सरला लावतात, बरोबर, आणि पूर्वी काय करीत, मिक्सर कुडचं काय कुडचं, सरळ जात्यावर दालाचं, वा व्यायाम पण चांगलं व्हायचा, जात्यावर सरळ दालाच्या आणि त्याला कालवायच्या, बघा आता मिक्सर फिरवलं की जा मग आता काय सोप, मिक्सर लावलं का मोकलं बटन दाबलं झालं। आता हे कोंड्याचं जे मिश्रण होतं ते आपण तयार केलेलं आहे, आता जे कोंड्याची रेसिपी आहे भोंगून ती उद्या करायची आहे, आता आपण भेटूया उद्याच डायरेक्टली। तर मंडळी आत्ता वाजलेले आहेत बरोबर 7 वाजलेले आहेत घडलात, आणि आमची आता तयारी चालू आहे, जी मी तुम्हाला काल म्हटलं होतं की कोंड्याचं भुंबुल करायचं आहे, त्याची रात्री जे मिश्रण तयार केलं होतं ते चांगल्यापैकी आलेलं आहे, आता आईसुद्धा तयार आहेत, मी तिथेच जाणार आहे, पण तुम्हाला मी सांगण्यासाठी म्हणून इथे आलेले आहे। तर ते कोंड्याचं भुंबुल करायचं आहे ना, त्याची सर्व तयारी झालेली आहे, आता मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे कसं कसं बनवतात, प्रोसेस असते ती पुढची, चुलीवर कसं ठेवतात, त्याच्यावरती निखारे कसे ठेवतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते, आता तुम्ही पाहाच। तर आता आई आता आपल्या बसलेल्या आहेत कुंड्याचा भोंबूर करण्यासाठी, त्याच्या आधी अशी तवा घ्यायचा आहे, हा बिडाचा तवा आहे आपला, आला अशा प्रकारे ही पानं लावून घेतलेली आहेत आतमध्ये, हे जे काल आपण पीठ तयार केलं होतं ते बघा खूप छान असं आलेलं आहे। आपण जे रात्री तयार केलं जे मिश्रण आहे ते आपण तव्यामध्ये ओतायचं आहे, खाली पानांची लेअर करायची असते, त्या पानांच्या लेअरवर आपण ते मिश्रण ओतायचं आहे, त्यानंतर भेंडीची पानं पुन्हा त्याचा भेंडीच्या पानांचा लेअर करायचा आहे, आणि त्यानंतर आपण चुलीवर तो तवा ठेवायचा आहे, त्यानंतर जे काही चुलीमध्ये जे निखारे असतात ते काढायचे आहेत आणि तव्याच्या ज्या पानांच्या वरती ठेवायचे आहे। आता अर्धा तासाने आपण हे काढायचं आहे, असं खूप छान तयार झालेलं असतं, त्याच्यावरची जी पानं आपण लावली होती ती काढून टाकायची आहेत दोन्ही साईडची, आणि मग बघा कसं आपलं तयार झालेलं आहे। तर मंडळी शेवटी खूप प्रयत्नानंतर आजीचा भोंबूर झालेला आहे रेडी, आणि भोंबूर हा बघा आहे मस्तपैकी छान असा भोंबूर झालेला आहे, गरम गरम असा भोंबूर आहे, जबरदस्त एकदम सकस आहार जो कोंड्याचा भोंबूर आपल्याला बघायला मिळत नाही। तर आता मंडळी खायचा का भोंबूर? हो, पण हा जे काय आहे भोंबूर आहे का केक आहे
जय मंडळी चॉकलेट केक। तर बघा खूप छान दिसत आहे, लेयर पण खूप छान आले आहे आणि स्पंजीज पण एकदम मस्त आहे की, आणि चहा बरोबर तर खूप छान लागतो। आमचा चहा पण आहे रेडी इथे, छान पैकी असा चहा बनवलेला आहे आणि आता आम्ही सगळे जण म्हणजे अण्णा सगळे अण्णा पण इथे बसलेले आहेत भोंबूर खायला। तर अण्णा साहेब बरेच दिवसांनी तुम्ही भोंबूर खात आहे ना आता? हो, किती दिवसांनी? साधारण वर्षांनी, दोन वर्षांनी? दोन वर्षानंतर आपण पहिल्यांदाच भोंबूर करत आहोत आपल्या आईच्या ह्याने आयडियानी। आणि जय तू चॉकलेट केक खाणार की नाही? हा हो, दोघांच्या मस्त सुरुवात मोबाईल वर। कसा कसे चहा मध्ये सॉस बरोबर? तू नाही खाणार? बरोबर थोडासा। ओके सुरुवात करूया मग आता। भोंबूर हाय हा आता आवडीने केलाय मंगून, नाहीतर काही लोक करीत नाही, मेहनत लागते त्याला। आणि कुंड्याचा म्हणजे त्यांना वाटते का आहे ना, जुने लोकांचा आहे एक खाणं। बरोबर आहे, पण तो सकस आहार आहे, पौष्टिक आहे। हा खाल्याने काही बाधत नाही। अच्छा, ऍसिडिटी नाही काय? नाही नाही काय नाही। आणि आता मोठं मोठं ताटली भर केक करतात ते काय उपयोगाचं? ते आणि तू मगाशी काहीतरी बोलत होतीस ना की रानात जाताना आम्ही नाही, परत सांगा मला। आम्ही पहिले फाट्यानं जायचो रानात, फाट्यानं जायचं ना तर लवकर उठून भुंबूर करायचा, पानं बिन लावून त्याला भुंबूर करायचा। आणि खावायला वेळ नाही मगून तो भुंबूर कागदान गुंडाळायचा आणि सोबत न्यायचा रानात, तो खायचा। तिथे एक डबक आहे पाण्याचं मोठं, तो खावाचा भोंबूर, तिथं पाणी पियाचं आणि फाट्यानं जायचं। बघा आईचा एक्सपिरियन्स कसा आहे। अण्णा तुम्ही खायचं की नाही पहिलं लहानपणी? खायचो। आई द्यायची तुमची ना आजी? खायला सुरुवात करूया। तर आता आपण भोंबूर खायचा आहे चहा मध्ये, खूप छान लागत। तुम्ही सुद्धा असं घरी नक्की बनवून बघा, तुमच्याकडे जर अशा प्रकारे कोंडा जर उपलब्ध होत असेल तर, किंवा तुम्ही गिरणीवर जाऊन कोंडा मागू शकता, तिथे सुद्धा भेटेल विकत। आणि एकदा तरी करून नक्की बघा, खूप पौष्टिक असतं, आरोग्यासाठी सुद्धा खूप छान असतं। पार्थिवी आता खाऊन दाखल। चला पहिला आता हे पीस करते, बघा केक सारखा दिसते की नाही बघा। बरं सांगा तुम्ही कसा झालाय? आवाज बघा मस्त, त्याला दातांची काही गरज नाही, चावण्याची गरज नाही। कसा झालाय? मस्त गोष्टी काय खाणे जय, कसा झालाय? मस्त मस्त। जयचा मोबाईल असल्यामुळे तो रडायला लागला। पार्थिवी चांगला झालेला आहे गावठी केक। तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वर मिळतच राहतील। तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत